संजय राऊतांच्या सातत्यपूर्ण टीकेनं मवियातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवारांनी संजय राऊत आणि त्यांच्या अग्रलेखांवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे संजय राऊतांनी आता पवारांचीही नाराजी ओढावून घेतली आहे की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. सामना अग्रलेखात राष्ट्रवादीला टोला, पवारांकडून अन्नुले करत प्रतिहल्ला. आमच्या लेखी अग्रलेखाचं महत्व नाही. पवारांच्या पलटवारानं ठाकरे गट खायाळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर सामनामधून परखड टीका करण्यात आली. सामनातील याच टीकेला आता स्वतः शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. पक्षात आमचं काम राऊतांना माहिती नाही आणि राजीनामा नाट्य असो किंवा अजित पवारांची गैरहजेरी हा आमच्या घरातला प्रश्न, असं म्हणत शरद पवारांनी राऊतांची कानउघडणी केली. तसंच आमच्या लेखी सामनाच्या अग्रलेखाचं महत्व नाही असा टोलाही पवारांनी लगावलाय. आम्ही काय केले हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट्य की आम्ही पक्षाचे सगळे सहकारी जे आहोत आम्ही एक गोष्ट बोलतो, वेगवेगळी मते असतात पण ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नसतात. खरं तर शरद पवारांचा हा पलटवार म्हणजे राऊतांचं सामना वृत्तपत्राला चोख प्रत्युत्तर. आतापर्यंत सत्ताधारी सामनावर निशाणा साधत होता पण आता शरद पवारांनी सामनाचा अनुलेख केल्यानं ठाकरे गटाची कोंडी झाली. पण विनायक राऊतांनी मात्र सामनाच्या अग्रलेखांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवात होत असं म्हणत पवारांचा दावा फेटाळून लावला. कोणी गांभीर्याने घेऊ अथवा न घेऊ दिवसाची सुरुवात, रोजच्या दिवसाची सुरुवात सामनाच्या अग्रलेखानेच मीडियाची होते हे सुद्धा नाकारता येत नाही. खरं तर राऊतांच्या सततच्या टीकेनं महाविकास आघाडीत सध्या संतापाची लाट आहे. काँग्रेस नेतृत्वावरील राऊतांच्या टिप्पणीनंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले पण राष्ट्रवादीतील अंतर्गत बाबींवरील सामनामधील लिखाण आणि भाष्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले. त्यामुळं आता पवारांच्या पलटवारानंतर राऊतांविरोधात सुरू झालेली मोहीम शमते की तीव्र होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News18, लोकमत. महाविकास आघाडी